तर नमस्कार मित्रों, मी आत्ता आलो इंदोर मधील बॉम्बे बाजार मध्ये। या बॉम्बे बाजार मध्ये बॉम्बे मार्केट बोलते है ना, बॉम्बे मार्केट मध्ये आलोय। या मार्केट मध्ये ह्या मांडा, क्या बोलते इसको, मांडा रोटी, ही मांडा रोटी या ठिकाणी मिळती, फार बिग साइज असते। हे कितने का, कितने का मिलता है एक रोटी? ये 40 रुपयाला एक रोटी असते संपूर्ण। ही हे जे व्यवस्थित कटिंग करून आपल्याला देतात ते, आणि बऱ्यापैकी लोक इथूनच रेडीमेड नेऊनच घरी खातात बऱ्यापैकी, असं मला या ठिकाणी ऐकायला मिळालं। या ठिकाणी फार सुंदर बनवतात, फटाफट अगदी एकदम फास्ट काम असतं त्यांचं। ही मैद्यापासून बनवलेली रोटी आहे, ही अगदी अशा मशीनमध्ये संपूर्ण तो मैदा मळून घेतला जातो। त्यानंतर असे विशिष्ट प्रकारचे अगदी एका मापात त्याचे गोळे तयार होतात, आणि ते गोळे घेऊन यंत्राची अशी ह्या मोठ्या लाटण्याने ही रोटी बनवली जाते अर्धवट, आणि त्यानंतर तिला हाताने असं लांबसर केलं जातं। असं हातावरती घेऊन तिला गोल गोल फिरून लांब केले जाते, आणि त्या उलट्या कढईवरती, तवा असतो आपला तशी, ही उलटी कढईच एक प्रकारची, त्या कढईवरती ही रोटी टाकून तिला दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेतलं जातं। सुंदर एक नवीन प्रकार बघायला मिळाला। आपल्या इथं रुमाली रोटी असती, तशी ही त्या ठिकाणची मांडा रोटी म्हणतात तिला। खूप सुंदर कसब असतं ह्या लोकांचं बनवण्याचं, बघताना एक वेगळाच आनंद आला। क्या कीमा कलेजी है? ओनली कीमा है? ओनली कलेजी, ओनली कलेजी, और कीमा उसमें है क्या? अच्छा, तो पण घे, एक भर दो ना, एक एक कीमा भर दो एक। ये कलेजी है? अच्छा, बकरे की कलेजी है ना? हाँ, और एक कीमा प्लेट भी भर दो एक। तर या बॉम्बे मार्केटमधील बॉम्बे बाजार या इंदोरमधील खाऊ गल्लीमध्ये स्ट्रीट फूड आहे खायला लावलं इथं, तर त्यांनी मला दिली आहे बघा, ही कलेजी आहे, तर बकऱ्याची कलेजी आहे ही, अगदी चमचमीत अशी डिश बनवून दिली आहे ही। अगदी लाजवाब डिश आहे, थोडं गोडसर लागतं आहे, काय विषय समजत नाही या, पण मसाला अगदी लाजवाब झाला आहे। किमा बघतो कसा आहे, दोन्हीमध्ये मसाला सेम आहे, तेलाचा वारेमाप वापर केला याच्यामध्ये, तरी भरपूर आहे। दोन्ही मसाले सेम आहेत, बाकी हा फक्त किमा आहे आणि कलेजी आहे, फार सुंदर डिश आहे। किमा परत एकदा बघतो मी अजून, अगदी चमचमीत अशी डिश आहे ही, बढिया आहे। तर जी लहान लहान बोटी अगदी ती मोठी रोटी तुम्ही आता पाहिली, ती काय मी घेतली नाही, ती विकत घेतली आणि एका गरीबाला देऊन टाकली खाण्याकरता, बाकी या हॉटेलमध्ये येऊन मी छोटी रोटी घेतली आहे परत। त्यांनी अजून रोटी आणून दिली, फार सुंदर मेनू आहे। तरी या भागात तुमचं येणं झालं तर इथं अवश्य या, या बाजारामध्ये या मटन किमा, मटन कलेजी खायला। मला मार के करतो, एक नंबर बढिया चाय मलाई मारली त्याच्यामध्ये। पुण्यामध्ये मिळते इराणी चहा, इराणी चहा सारखी साधारण, खूप मस्त आहे, अगदी गोड चहा आहे, गोड आणि वरतून त्याच्यावरती पूर्ण मलाई मारलेली आहे।